एपीएमसी धान्य मार्केट घाऊक बाजारात तूरडाळीचे भाव गगनाला भिडणार आहेत, त्यामुळे साधा वरण भात करतानाही गृहिणींना विचार करावा लागणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात तूरडाळ थेट 115 ते 125 रुपये किलो झाली आहे, तर किरकोळ बाजारात आता 1 किलो तुरीसाठी 125 ते 140 रुपये मोजावे लागत आहे. येत्या काही दिवसात तूरडाळीच्या दरात वाढ होऊन 150 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तूर व हरभरा डाळीच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. मार्केटमध्ये आवक कमी झाल्याने तूरडाळींचे दर प्रति किलो 10 रुपयांनी वाढले आहे. आवक कमी असल्याने साठेबाजांनी तुरीची साठवण केली आहे. बाजारात तुरीची आवक कमी झालेली असल्याने भाव वाढ सुरू झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी तूरडाळीचे प्रति किलो 105 ते 110 रुपये होते, ते 115 ते 125 रुपयांवर पोहोचले आहे. तूरडाळीचे उत्पादन घटल्याने ही भाववाढ सुरू आहे. तूरडाळींच्या दरात 15% अधिक भाववाढ झालेली आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.